राजस्थान जालोर येथील एका शाळेत 8 वर्षीय विद्यार्थ्याने माठातून पाणी घेतल्याच्या कारणाने मुख्याध्यापकाने मारहाण केली। त्यानंतर उपचारादरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। या घटनेचा सर्वत्र निषेध नोंदवला जात असून कोपरगाव शहरात आज सोमवारी वंचित बहुजन आघाडी आणि विविध पक्षातील कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। आरोपीला कठोर शासन व्हावे अशा मागणीचे निवेदन तहसील कार्यालय येथे तहसीलदार विजय बोरुडे यांना देण्यात आले। राजस्थान या ठिकाणी जी निंदनीय घटना झाली, सुराणा गावामध्ये एका सरस्वती विद्यालयामध्ये छैल सिंग नावाचा जो मुख्याध्यापक आहे आणि इंद्रजीत मेघवाल या मुलांनी त्याला तहान लागली म्हणून त्यांनी माठातलं पाणी पिलं, त्याला बेदम मारहाण केली आणि तो मुलगा जवळजवळ 20 दिवस मृत्यूशी झुंज देत होता आणि 15 ऑगस्ट दिवशी त्याचा मृत्यू पावला। देश एका बाजूला स्वातंत्र्याचे 75वी अमृत महोत्सव साजरी करतोय आणि दुसरीकडे SC ST OBC यांच्यावर अन्याय देशात मोठ्या प्रमाणावर होतोय आणि मनुवादी सरकार म्हणतंय भारत महासत्ता होईल, भारत महासत्ता होऊ शकत नाही, भारत हा जगाच्या पाठीवर अजून 50 वर्ष माग आहे। मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी सांगतो की झैल सिंग याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। हा मनुवादी माणूस आहे, भारतीय संविधानाने कलम 17 नुसार अस्पृश्यता ही नष्ट केलेली आहे आणि कायद्याने तो गुन्हेगार ठरतो, तरी पण मनुवादी सरकारने त्याला अटक नव्हती केलेली आणि मनू हा जिवंत होऊ पाहतोय, परंतु भीम विचार हे त्याला गाडल्याशिवाय राहणार नाही। त्याला त्वरित न्याय मिळावा आणि त्याच्या घरच्यांना 10 लाख रुपयाचं पॅकेज मिळावं व त्याला त्यांच्या घरच्यांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावं, अन्यथा वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, याची शासनाने दखल घ्यावी, एवढंच बोलतो आणि थांबतो। आज त्याच वर्गातील शिकणाऱ्या 1-3 विद्यार्थ्याला जी अमानुषपणे फक्त कारण छोटासा आहे की त्याने फक्त माठातलं पाणी पिला आणि माठातलं पाणी पिल्यामुळे जे अमानुषपणे त्याला जी मारहाण झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि मारहाण करून त्याला जीव गमावा लागला आहे। पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्या सर्वांना दिलेली आहे, सर्वांना समान अधिकार जो दिलेला आहे, सर्व जाती धर्मातील लोकांना एक समानतेचा जो न्याय दिलेला आहे, पण हे हरामखोर साले की यांनी कोणचीही जुमा न बारा बाळगता आज त्या लेकराला जीव गमावा लागलाय, त्याबद्दल राजस्थान सरकारचे व तो छोला सिंग आहे हरामखोर साला त्याच्या सुद्धा या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो व लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा व्हावी हीच आम्हा सर्वांची इच्छा आहे। एवढं बोलून शाळेमध्ये जो शिक्षण घेत असलेला मुलगा इंद्रजीत त्याला अमानुष प्रकारे मारहाण करण्यात आली होती। हेडमास्तरनी त्याला तो पाणी पिण्याकरता तिथं गेला असताना हेडमास्तरनी त्याला मारलं, एवढं अमानुष मारहाण केली, त्याबद्दल आम्ही आज या ठिकाणी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि सर्वपक्षीयचं म्हणणं एवढंच आहे का त्या हेडमास्तरला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि आज या ठिकाणी त्या चिमुकलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व आमदार आशुतोषदादा काळे यांच्या वतीनं भावपूर्वक श्रद्धांजली व आदरांजली अर्पण करतो। या ठिकाणी थांबतो। सुरेंद्रभाऊ थोरात व कोपरे फाउंडेशन यांच्या मार्फत आज निषेध आली जी राजस्थान ठिकाणी झालेली जी निर्णय घटना आहे त्या ठिकाणी आम्ही जी प्रसिद्ध झालं ते निवेदन देण्याकरता आपण आम्ही आलेलो आहोत, त्याकरता प्रसिद्ध दखल घ्यावी व राजस्थान ठिकाणी चिमुकल्या बाळाला एक मृत्युमुखी पडलेल्या बाळाला आज त्याला एक न्याय मिळावा व त्या कठोर ते कठोर त्या शिक्षा ज्या आरोपीला फाशी व्हावी या मागणी आम्ही आलेलो आहे। आज वंचित बहुजन आघाडी आणि सर्व समाज आणि सर्व पक्षाच्या वतीने या ठिकाणी आज निषेध रॅली काढण्यात आली होती। राजस्थानच्या जालोरमध्ये या ठिकाणी एक घटना घडली, अतिशय निंदनीय घटना या ठिकाणी घडली। एक मेहतर समाजाचा लहान मुलगा होता, त्याला कोणत्याही प्रकारे जातीय वाद वगैरे काही माहीत नाही, असं असताना फक्त एक माठातून पाणी पिण्यासाठी तो बालक गेला आणि त्या शिक्षकांनी त्याचा राग येऊन त्याला इतकी मारहाण केली का फक्त 20 दिवसात तो झुंज देत होता आपल्या जीवाशी आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला। अशा या घटनेचा या ठिकाणी मी कोपरगाव शहर मुस्लिम समाज आणि सर्व धर्मियांच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो। कोणत्याही धर्मीचा जरी बालक तो असला तरी या ठिकाणी ही अमानुष घटना आहे आणि त्या शिक्षकाला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये या ठिकाणी नेऊन लवकरात लवकर खटला चालून या ठिकाणी त्याला फाशी देण्यात यावी अशी या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने मागणी करतो। राजस्थान इथे काही दिवसापूर्वी अशी घटना घडली का बा जेणेकरून ते मनुष्य जानवाला कालंक लावणारी
ही गोष्टी घडलेली दिल्या, कारण का मित्र वाल्मिकी समाजाचा एक छोटा मुलगा आहे, तिसरी शिकणारा वर्ग तिसरी शिकणारा मुलगा, त्याला एक शिक्षकांनी पाणी प्यावं म्हणून त्याची हत्या केलेली, ही दुर्दैवी घटना, एक काळिंगी भाजणारी घटना आहे, एक नको तिथं एक अशी घटना कुठं न घडावं म्हणून आज मित्र वाल्मिकी समाज हा कष्टकरी समाज कष्ट करणारा समाज आहे। साफसफाई अनेक वेळेस अनेक अशी महामारीचे रोगराई काळामध्ये मित्र वाल्मिकी समाजाचा माणूस एक छाटी ठोकपणे जीवाला न घाबरता ना जुमंता आज देशाची त्यांनी सेवा केलेली आहे। आणि हा समाज कोणाचे भांडणात किंवा तक्रार करणार हा समाज नाहीये, हा मयव समाज आहे, आमचा मित्र वाल्मिकी समाज म्हणलं तर। आज आमचं मित्र वाल्मिकी समाजाने कोरोना काळामध्ये लोकांची सेवा केली, आज न जाती भेद न करता त्यांनी अनेक वेळेस असं संघर्ष केलेले आमच्या समाजाने, का बा मोठे मोठे महामारीचे रोग आले असतील, महामारीचे बरोबर सामने केलेले आमच्या समाजाच्या लोकांनी, आणि त्यांची अशी अशी दुर्नाक हत्या करण्यात जाती हे निंदनीय गोष्ट आहे। आणि याचा निषेध म्हणून आम्ही कोपरगाव तालुक्याच्या वतीने मित्र वाल्मिकी समाजच्या वतीने आम्ही याचा निषेध करतो, आणि ज्यांनी कृत्य केलेले जे शिक्षक याला फाशी व्हायला पाहिजे आमची मागणी राहणार आहे।